व्हेरी गुड इवनिंग ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं ज्ञानदीप अकॅडमीच्या या ब्रेन टीजर सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर काल आपण जो इतिहास विषयाचा ब्रेन टीजर नंबर 16 बघितला त्याच्याबद्दलचे 15 MCQ आज आपण क्वेश्चन सेट नंबर 16 डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या क्वेश्चन सेट नंबर 16. पहिला क्वेश्चन आहे जोड्या जुळवाचा, त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि त्यांनी काय केलं की तिथं काही जणांची नावं दिलीत आणि त्यांनी त्यांच्या त्या कार्यकिर्दीमध्ये काय केलं याच्याबद्दलच्या काही घटना दिल्यात पुढं. तर मग त्यांचं आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिलं नाव दिलं त्यांनी अलाउद, दुसरं आहे अब्दुल्ला खान, तिसरं आहे मीर जाफर आणि चौथा आहे दौलतराव सिंधिया. तर हा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला लॉजिकली दोन तरी आन्सर या चारपैकी माहिती पाहिजेत तरच हा क्वेश्चन सोडवता येईल, नाही तर चारपैकी चार माहिती पाहिजे. जर लॉजिकल बेसनं सोडवायचं असेल तर दोन तरी कमीत कमी तुम्हाला माहिती हवेत. तर अलाउलबद्दल जर सांगायचं असेल तर अलाउल हा जो होता तो वैष्णव विषयावरील पुष्कळशा गीतांचा लेखक होता, म्हणजे असं करेक्ट आन्सर आहे एक. तर लक्षात ठेवा अलाउल हा वैष्णव विषयावरील पुष्कळशा गीतांचा लेखक होता. अब्दुल्ला खान हे जे होते हे होळीचा सण साजरा करत होते. अब्दुल्ला खान नाव जरी अब्दुल्ला खान असलं आणि ते मुस्लिम असले तरी ते होळीचा सण साजरा करत होते. मीर जाफर हा जो होता तो मृत्यूशैवर असताना याने मुर्शिदाबाद जवळील कीर्तीश्वरीच्या मूर्तीवरील पाण्याचे काही थेंब प्यायले होते. तर हे मीर जाफरबद्दल असं तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये रेफरन्स बुकमध्ये वाचायला मिळेल, त्यामुळं कचं तिसरं हे उत्तर आहे. आणि चौथं आहे दौलतराव सिंधिया, यांचं काय होतं तर हे मोहरमच्या मिरवणुकीमध्ये हिरवे कपडे घालून सामील झाले होते, त्यामुळं यांचं डचं आहे 4. तर या सिक्वेन्सनुसार जर आपण याचं उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं तुमचं उत्तर असेल. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती. हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे, यामध्ये आपल्याला इतर माहिती पण घेता येईल. त्यांनी काय विचारलं की ब्रिटिशांची ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून जे पद होतं त्याच्याकडची जी न्यायिक शक्ती होती न्यायनिवाडा करण्याची ती कोणी काढून घेतली होती, म्हणजे कोणाच्या काळामध्ये ती काढून घेतली होती. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्याबद्दल आपल्याला एक्स्ट्रा माहिती काय सांगता येईल, 1772 वॉरन हेस्टिंग्ज जो होता त्या वॉरन हेस्टिंग्जनं एक कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी पद जे आहे ते कोणी निर्माण केलं होतं तर वॉरन हेस्टिंगनं 1772 निर्माण केलं होतं. त्यानंतर मग या जिल्हाधिकारी पदाबद्दल ह्या जिल्हा प्रशासनाच्या पारुपराबद्दल ब्रिटिश काळामध्ये 4 वेगवेगळे प्रवाह होते. पहिला प्रवाह काय होता तो बंगाल प्रारूप म्हणून ओळखला जातो. मग हा बंगाल प्रारूप जो प्रवाह होता हा कोणाच्या काळात होता आणला किंवा कोणी आणला तर कॉर्नवालिस व्यवस्था म्हणून याची ओळखली जाते ही व्यवस्था. आणि ह्याच्यामध्ये 1793 कलेक्टरकडे काय कामं होते तर महसूल आणि न्यायिक कार्य, या 1793 कलेक्टरकडून महसूल व न्यायिक कार्य वेगळी केली गेली. तर कॉर्नवालिस व्यवस्थेमध्ये बंगाल प्रारूपामध्ये 1793 कलेक्टरकडनं महसूल वेगळा आणि न्यायिक कार्य वेगळी करण्यात आली. तर कुठं तर लॉर्ड कॉर्नवालिस. आणि आपल्याला तेच विचारलं की न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी काढून घेतली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय, लॉर्ड कॉर्नवालिस. आता ह्याच्यामधला जो आपण 4 प्रवाह बघितले ब्रिटिशाच्या ह्याच्यातले 4 प्रारूप, तर त्या 4 प्रारूपामधला दुसरा जो आहे तो मनरो प्रारूप आहे. मनरो प्रारूप, तर मनरो प्रारूपला मद्रास व्यवस्था असं म्हणतात. तर ह्याच्याकडे काय होतं, ह्या प्रारूपामध्ये कलेक्टरकडं कार्यकारी आणि फौजदारी न्यायालयाचे अधिकार होते ह्या प्रारूपामध्ये. आणि तिसरा आहे डेक्कन प्रारूप, त्याला एलिफन्स्टनद्वारा तयार केला होता हा डेक्कन प्रारूप. तर मग ह्याच्यामध्ये काय होतं, कलेक्टरला दंडाधिकारी म्हणून बी काम बघायचं होतं, न्यायाधीश म्हणून बी काम बघायचं होतं आणि पोलीस प्रशासनाचं प्रमुख म्हणून पण काम बघायचं होतं. आणि शेवटचा होता दिल्ली प्रारूप, त्याला चार्ल्स मेटकाल्फद्वारा तो दिल्ली प्रारूप हे केला होता. तर हे वेगवेगळे होते. या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस यांच्या प्रारूपामध्ये यांच्या कार्यकाळामध्ये कलेक्टरकडनं न्यायिक शक्ती वेगळी केली होती. पुढचा क्वेश्चन आहे पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा, म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनं हे करा म्हणले आणि पर्याय उत्तरातून योग्य पर्याय निवडा असं त्यांनी सांगितलेलं. इथं 4 त्यांनी ब्रिटिश काळातल्या व्यापारी केंद्र दिलेत त्याच्यामधला सिक्वेन्स. तर कलकत्ता हे जे व्यापारी केंद्र आहे हे 1700 याची स्थापना झाली होती. सूरत जे आहे ते 1608 स्थापना झालेली आहे सूरतची. मद्रासची 1641 झालेली आहे आणि बॉम्बेची 1687 झालेली आहे. तर ह्या सिक्वेन्सनं जर बघितलं तर सूरत 1 नंबरला येतं पहिला सिक्वेन्स, दुसरा सिक्वेन्स येतो सूरत नंतर मद्रास, तिसरा येतो
बॉम्बे आणि चौथा येतो कलकत्ता। तर ह्याच्यानुसार जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं ह्याचं उत्तर येतं। तर ह्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती काय सांगता येईल आपल्याला, म्हणजे कोणत्या कोणत्या सत्याधीशांनी कोणत्या वर्षी कोणत्या वसाहती स्थापन केल्या हे आपल्याला जर चर्चा करायचं असेल, तर 1494 पोर्तुगीजांनी कोचीनमध्ये 1510 आणि गोवामध्ये 1530 वसाहती स्थापन केल्या होत्या। ब्रिटिशांनी सुरतला 1608 मच्छलीपट्टणमला 1611 आणि मद्रासला 1641 वसाहती स्थापन केल्या होत्या। आणि डच ह्यानं हुगळीला 1665 बॉम्बेला 1687 कलकत्ताला 1708 आणि कोरोमंडलला 1690 वसाहती स्थापन केल्या होत्या। तसं डॅनिशबद्दल बोलायचं असेल तर डॅनिश यांनी काय केलं होतं की सेरामपूर बंगाल इथं 1676 वसाहती स्थापन केल्या होत्या। फ्रेंचांनी सुरतला 1668 वसाहती स्थापन केल्या, पांडुचेरीमध्ये 1673 केल्या। तर ही एक्स्ट्रा माहिती आपल्याला त्या अनुषंगानं घेता येईल। आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, 1845 जे डॅनिश कंपनी होत्या त्या डॅनिश कंपनीनं आपल्या सगळ्या ज्या वखारी आहेत ते सगळ्या ब्रिटिशांना विकल्या, कधी तर 1845। ते हे लक्षात ठेवा, डॅनिशांनी आपल्या सगळ्या वखारी ब्रिटिशांना विकल्या 1845। तर ही होती या क्वेश्चनबद्दलची एक्स्ट्रा माहिती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता असं विचारलं आहे, म्हणजे रेल्वे विकासामुळं आपल्या ह्याच्यावर आर्थिक परिणाम काय झालेत, तर हे परिणाम दिलेले आहेत कोणता नव्हता असं विचारलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा रेल्वेचं जे आर्थिक परिणाम आहेत त्याच्यात जर नकारात्मक परिणाम बघितले तर रेल्वेचे नकारात्मक आर्थिक परिणाम कोणते आहेत, तर कच्च्या मालाचं शोषण झालं, स्थानिक बाजार संपुष्टात आला आणि हस्तकला जी होती ती लयास गेली, हे रेल्वेचे नकारात्मक आर्थिक परिणाम म्हणून आपल्याला बघता येतील। तर मग ह्याच्यामध्ये जो त्यांनी काय विचारलं आहे खालच्या पर्यायामधला कोणता आर्थिक परिणाम नव्हता असं विचारलं आहे, तर शेतीवरला परिणाम होता, किमतीचे स्थिरीकरण होतं, उत्पादनाच्या किमतीत चढ उतारात वाढ होती हे परिणाम होते, पण शहराच्या संख्येत जी वाढ आहे हा ऑप्शन त्यांनी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे ह्या ऑप्शनवर रेल्वेचा आर्थिक परिणामात काहीच संबंध नव्हता। म्हणून या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शहराच्या संख्येत वाढ हे रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे डायड स्थापन केलं, तर थॉमस रॉबर्टसन समिती जी होती ती कधी केली होती, तर या थॉमस रॉबर्टसन समितीची स्थापना होती 1901 स्थापना करण्यात आली। तर ते उद्देश काय होता तिचा, तर रेल्वेचं कामकाज आणि संघटन याचं परीक्षण करणं हे थॉमस रॉबर्टसन कमिटीचा उद्देश होता। मग ह्या समितीचे शिफारसी या समितीनं काय केले की 1905 शिफारस दे ह्या समितीच्या शिफारसीनुसार 1905 रेल्वे बोर्ड स्थापन केला या समितीच्या शिफारसीनुसार 1905 त्यांची स्थापना 1901 ही समिती गठीत झाली, 1905 त्यांच्या रिकमेंडेशननं रेल्वे बोर्ड स्थापन केला। आणि ह्या बोर्डामध्ये अध्यक्षासह 2 सदस्य असतील आणि 1 सचिवाचा समावेश असेल असंही त्यांनी सांगितलं, आणि रेल्वे बोर्डाला शासनाची दुय्यम संस्था म्हणून दर्जा देण्यात आला। तर ही एक्स्ट्रा माहिती आपल्याला सांगता येईल। मग ही थॉमस रॉबर्टसन कमिटी कशासाठी होती, तर रेल्वे बोर्डासाठी होती, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं ह्याचं उत्तर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेतीचं व्यापारीकरण म्हणजे डायडॅश। आता शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय, की अन्नधान्य पिकाऐवजी नगदी पिकांचं उत्पादन घेणं हे शेतीच्या व्यापारीकरणाचा एक हे एक साहित्य घटक सांगता येईल। आणि त्यावेळेस इंग्लंडमधील औद्योगिकरणानं वेग घेतल्यामुळं भारतातील शेतीच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया जोर धरत होती, आणि या धोरणाअंतर्गतच चहा, कॉफी, नीळ यासारखे जे नगदी पिकं आहेत ते घेण्यास सुरुवात केली गेली। आणि ब्रिटिश जे आहेत ते वरील आपण जे पिकं बघितले चहा, कॉफी, नीळ, तर या पिकांची भारतीय शेतकऱ्यांना सक्ती करत असत, तर त्यावेळेसचं शेतीचं व्यापारीकरण म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील। तर आता थोडक्यात सांगायचं काय, तर शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय, मूळ मुद्दा काय, तर नगदी पिकांचं उत्पादन घेणं हे शेतीच्या व्यापारीकरणाचा भाग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं त्याचं उत्तर येईल। आणि जर इंग्लंडच्या काळामधलं बघलं तर इंग्लंडमध्ये औद्योगिकरण वाढत असल्यामुळं भारतात पण त्याचा जोर धरू लागला, मग ते जोर धरू लागल्यामुळे ह्या धोरणाअंतर्गत चहा, कॉफी, नीळ ह्यासारखी नगदी पिकं घ्यायला सुरुवात झाली। आणि इंग्लंडांनी काय केलं, ब्रिटिशांनी काय केलं की ह्या पिकांची भारतीय शेतकऱ्यांना सक्ती केली। तर ह्या 2-3 गोष्टी एक्स्ट्रा माहिती म्हणून आपल्याला इथं डिस्कस करता येतील। यानंतरचा क्वेश्चन आहे, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही असं विचारलं, तर मग
ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नीळ ह्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं, भात फक्तला दिलं, गहू फक्तला दिलं, भात आणि गहू हे जे आहे या दोन्हीला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं याचं उत्तर येतं. याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती काय सांगता येईल की भारतीय शेतकऱ्याला इंग्रजांनी काय केलं, फक्त नगदी पिकंच लागवड करण्याची सक्ती केली. दुसरी गोष्ट काय केली, नगदी पिकांना युरोपात प्रचंड मागणी होती, त्यामुळे नगदी पिकांपासून दर्जेदार वस्ती बनवून मोठ्या प्रमाणात नफा मिळवणं शक्य आहे हे इंग्रजांना लक्षात आलं होतं, म्हणून त्यांनी भारतीयांना नगदी पिकांची सक्ती केली होती. भात आणि गहू ही अन्नधान्य पिके होती, हे काही नगदी पिकं नव्हती, त्यामुळे त्यांनी भात गहूला लागवडीला प्रोत्साहन दिलं नाही. आणि ह्या पिकांना परदेशात विशेष अशी मागणी नव्हती जी नगदी पिकांना आहे, त्यामुळे त्यांनी भात आणि गहूला कधीच त्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिलेलं नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला. तर ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी जमीनदारी आणि रयतवारी ही जी पद्धत होती ह्या पद्धतीचा त्यांनी वापर केला. तर ह्याच्याबद्दल आपल्याला जर सांगायचं असलं वेगवेगळ्या पद्धती, मग त्या पद्धतीचा जनक कोण होता आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये त्या पद्धती लागू होत्या याची जर माहिती घ्यायची आपण एक्स्ट्रा ठरवली, तर 1793 जर वर्ष बघितलं तर 1793 जमीनदारी पद्धत होती ती कोणत्या क्षेत्रात होती, तर बंगाल, बिहार, ओडिसा आणि वाराणसीमध्ये होती. आणि याचा जनक कोण होता, तर ही जमीनदारी पद्धत कोणी सुरू केली, तर लॉर्ड कॉर्नवालिस यानं 1793 बंगाल, बिहार, ओडिसा आणि वाराणसी या क्षेत्रामध्ये जमीनदारी पद्धत सुरू केली. त्यानंतर 1820 रयतवारी पद्धत थॉमस मनरो यांनी आणि कॅन रीड यांनी सुरू केली. आणि त्याचं क्षेत्र कुठं होतं ही रयतवारी पद्धतीचं, तर मद्रासमध्ये, मुंबईमध्ये, पूर्व बंगाल आणि कुर्ग ह्या ठिकाणी रयतवारी पद्धत 1820 दरम्यान आपल्याला बघायला मिळाली. आणि 1833 महालवारी पद्धत मार्टिन बर्ड या जनकानं सुरू केली. आणि ती कुठं चालत होती, त्याचं क्षेत्र कोणतं होतं, तर उत्तर भारत, पंजाब, आग्रा या ठिकाणी ही पद्धत चालायची. तर ही एक्स्ट्रा माहिती आपल्याला त्याच्याबद्दल घेता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला. तर ब्रिटिश काळात रयतवारी पद्धत होती, तर मग हिचा जो प्रारंभ आहे, जी सुरुवात आहे, ती कोणत्या काळात झाली. तर सगळ्यात पहिल्यांदा रयतवारी पद्धतीचा जनक कोण आहे, तर थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड. थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड हे दोघं रयतवारी पद्धतीचे जनक आहेत. सुरुवात कधी झाली याची, तर 1820 रयतवारी पद्धतीची सुरुवात झाली. आणि याचा प्रांत कोणता होता, तर याचा प्रांत होता मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल आणि कुर्ग. तर ह्या ऑप्शनमध्ये मद्रास, मुंबई कुठं आहे, तर मद्रास, मुंबई हे दोन ऑप्शन पर्याय क्रमांक 1 सापडतात, म्हणून हे आपल्याला ह्याचं उत्तर 1 सांगता येईल. आणि याच्यासोबत आणखी दोन प्रांत कोणते होते, तर पूर्व बंगाल एक होता आणि दुसरा होता पूर्व बंगाल आणि कुर्ग. तर ह्या 4 ठिकाणी या रयतवारी पद्धतीच्या 1820 प्रारंभ झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. तर अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्त्वे दिसत नाहीत. तर हे एक वाक्य दिले, 1765 ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. तिसरा आहे लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 22 मार्च 1973 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू करण्याची घोषणा केली. आणि प्रिगेलची पुणे जिल्ह्यात 1823 असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. यांनी काय म्हणलं, कोणतं वाक्य बरोबर आहे. तर ह्या सगळ्या वाक्याचा जर आपण विचार केला, तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर आता हे टॉपिक जर व्यवस्थित वाचले असतील तर त्यांना लक्षात येईल, हा प्रिगेल जो होता ह्याची पुणे जिल्ह्यात 1823 असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली होती, वाक्य बरोबर आहे. तर अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापार वादाची तत्वे दिसत नाहीत हे चुकीचं आहे. कायमधारा पद्धतीत काय, त्याचं म्हणणं काय होतं, कायमधारा पद्धती सर्वत्र लागू करावी असं म्हणलं होतं, म्हणून हे दिसत नाही, तत्व दिसत नाहीत म्हणतं, तर तत्व दिसत होते आणि कायमधारा पद्धत सर्वत्र लागू करा असं म्हणत होतं, म्हणून हे वाक्य त्यांनी चुकीचं दिलं आहे. 1765 ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली असं म्हणलं, तर हे मद्रासची दिवाणी मिळाली नव्हती, बंगाल, बिहार, ओडिशा यांची दिवाणी मिळाली होती, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. लॉर्ड कॉर्नवालिस यांना 22 मार्च 1973 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू करण्याची घोषणा केली, तर हे जे त्यांचं म्हणणं होतं ते हे इथं त्यांनी हे पण चुकीचं आहे, हे 1973 नसून दुसरं आहे, तर इथं इसवी सन त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. तर हे
आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक चार हा एकमेव बरोबर आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असे? म्हणजे शासकीय अधिकारी शेतकऱ्याकडून डायरेक्ट जमीन महसूल कोणत्या पद्धतीत जमा कोणत्या पद्धतीत घेत होते? तर त्यांनी विचारले, तर ही जी रयतवारी पद्धत होती या रयतवारी पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करत होते. या रयतवारी पद्धतीचे गुण काय होते? तर कंपनी, सरकार व रयत यांच्यातील जमीनदार यामध्येच त्याचे उच्चाटन होतं. हे पहिलं रयतवारी संस्थेचं पद्धतीचं गुण होतं. कायमधारा पद्धतीतलं दोष दूर करणं हे रयतवारी पद्धतीचा गुण होता. रयतेला शेती करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हे त्या पद्धतीचा गुण होता. आणि मग ह्या रयतवारी पद्धतीचे दोष पण काही होते? तर दोष कोणते होते? तर जमीन महसूल स्वमर्जीने वाढवण्याचा सरकारचा हक्क होता ते, आणि वेळेवर महसूल न मिळाल्यास सरकार जमीन जप्त करत होतं, हे त्याचे दोष आपल्याला बघता येतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली? तर हे सिद्धांत दिलेत आणि त्या सिद्धांतानुसार कोणत्या करण्यात आले असं विचारलं आहे. तर रिकार्डोचा खंड हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार इंदापूर तालुक्यातली जमीन मोजण्यात आली, म्हणून पर्याय क्रमांक अ हे त्याचं तुमचं उत्तर आहे. तर मग पर्याय फक्त अ कुठं आहे? तर पर्याय क्रमांक एक हे तुमचं त्याचं उत्तर येईल. तर मग ह्या रिकार्डो ह्याच्याबद्दल काय सांगता येईल खंड सिद्धांताबद्दल? डेव्हिड रिकार्डो यांनी काय केलं, 1815 एसे ऑन प्रॉफिट या पुस्तकाचं प्रकाशित केलं आणि पुस्तकात जमिनीचे भाडे काढण्याचे सूत्र दिलं होतं या यांच्या रिकार्डोच्या पुस्तकामध्ये. कोणत्या? एसे ऑन प्रॉफिट या पुस्तकामध्ये. तर मग हे सूत्र लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न म्हणून ओळखलं जातं. तर ह्याच्यानुसार रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार इंदापूरमधल्या जमिनीची मोजणी झाली होती हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य जोड्या लावा घटक अ आणि घटक ब. तर इथं काही गोष्टी दिल्यात, काही पद्धती दिल्यात आणि त्याचे जनक वगैरे विचारलेत त्यांनी, तर ते आपल्याला माहिती राहणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्याबद्दल कोण बोललं किंवा ह्याच्याबद्दलचा जनक कोण आहे? तर जेम्स स्टीफन हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्याबद्दलचा बोलणारा महत्त्वाचा व्यक्ती आहे. कायमधारा पद्धती कोणाच्या ह्याच्यानं सुरू झाली, त्याचे जनक कोण आहे? तर लॉर्ड कॉर्नवालिस हे कायमधारा पद्धतीचे जनक म्हणून ओळखले जातात. महालवारी पद्धत ही लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी हे केलेली आहे आणि रयतवारी पद्धत ही थॉमस मनरो यांनी केली आहे. तर ह्या सिक्वेन्सनुसार कोणता पर्याय क्रमांक बरोबर येईल? तर पर्याय क्रमांक एक हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लॉर्ड कर्झन कालिन रॅली आयोगाचा संबंध होतो. इथं काय विचारलं की लॉर्ड कर्झन कालिन रॅली आयोगाचा संबंध डॅश होतो, तर ह्या रॅली आयोगाचा संबंध कशाशी होतो? तर हा उच्च शिक्षणाशी संबंध होतो. तर ह्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल, जे आपलं भारतीय विद्यापीठ आयोग आहे, तर त्याची स्थापना कधी झाली? 27 जानेवारी 1902 भारतीय विद्यापीठ आयोगाची स्थापना कसं आहे की भारतीय विद्यापीठाची स्थापना झाली कधी? 27 जानेवारी 1902. तर आपण ह्या प्रश्नाशी रिलेटेड एक्स्ट्रा माहिती बघतोय. याचे अध्यक्ष कोण होते? तर सर थॉमस रॅले. सर थॉमस रॅले हे जे रॅली आयोग होतं ना, याचे जे सर थॉमस रॅले आहेत हे या भारतीय विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष होते. आणि आयोग, विद्यापीठ आयोग स्थापन करण्याचे उद्देश काय होते? तर ह्याचा उद्देश काय होता? भारतातील विद्यापीठांची स्थिती व भविष्य यांची चौकशी करणं हा एक उद्देश होता. दुसरा होता उद्देश भारतातील विद्यापीठांची स्थिती सुधारण्याकरता योग्य त्या सूचना करणं. ह्या दोन उद्देशासाठी भारतीय विद्यापीठ आयोग 27 जानेवारी 1902 सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला होता. तर मग ह्याचे दोन सदस्य होते या आयोगामध्ये अध्यक्षासोबत. त्या दोन जे सदस्य होते त्या सदस्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश होता. तर मग ते दोन भारतीय कोण होते? सय्यद हुसेन बेलग्रामी एक होते आणि गुरुदास बॅनर्जी एक होते. हे दोन भारतीय सदस्य म्हणून या भारतीय विद्यापीठ आयोगावर होते. आणि 1904 या आयोगाच्या अहवालाद्वारे भारतीय विद्यापीठ कायदा संमत करण्यात आला. तर कायदा कधी आला? 1904 आला. तर ही माहिती आपल्याला याच्याबद्दल घेता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? कलकत्त्याला जो सुप्रीम कोर्ट स्थापन केला तो कोणत्या कायद्याने स्थापन करण्यात आला? तर 1773 जो रेग्युलिंग ॲक्ट आहे ह्या ॲक्टनुसार कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. तर मग हा 1773 रेग्युलिंग ॲक्ट काय आहे? तर 1774
कलकत्ता येथे सुप्रीम कोर्ट स्थापन झालं. म्हणजे सुप्रीम कोर्ट 1700 कितीला झालं, 74 साली झालं. म्हणजे सुप्रीम कोर्ट, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस काय होता, एक मुख्य न्यायाधीश होता, एक मुख्य न्यायाधीश प्लस 3 न्यायाधीश होते त्यावेळेस स्थापन झालेल्या वेळेस, म्हणजे 1774 मध्ये. आणि तर त्याच वेळेस काय झालं होतं, ह्या 1773 रेग्युलिंग ॲक्टनं बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरलचा दर्जा देण्यात आला होता. त्याच रेग्युलिंग ॲक्टमध्ये मुंबई व मद्रास यांना, या प्रांतांना दुय्यम दर्जा देण्यात आला होता. आणि कंपनीचा जो कंपनीचा जो भारतातील व्यापाराचा एकाधिकार होता तो समाप्त झाला होता. फक्त चहा आणि चीनचा व्यापार, ह्या जर दोन गोष्टी सोडल्या तर ह्या दोन गोष्टी सोडून बाकी सगळ्या गोष्टीवरचा भारतावरील व्यापारावरील एकाधिकार कंपनीचा समाप्त झाला होता 1773 रेग्युलिंग ॲक्टनुसार. तर ही एक्स्ट्रा माहिती आपल्याला या क्वेश्चनबद्दलची घेता येईल. तर मित्र हो, हे होते आपले आज इतिहास विषयाचे 15 MCQ. त्याबद्दल आपण अगदी सोप्या आणि सरळ भाषेत हे MCQ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्याविषयीची परीक्षेसाठीची जी एक्स्ट्रा काही माहिती देता येईल ती देण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षित आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला ही माहिती कामाला येईल. याच पॉझिटिव्ह नोट्स आपण इथं थांबूयात. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.